श्री सत्यनारायण कथा मराठी अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री गजाननाय नमः। आता श्री सत्यनारायण कथेचा अर्थ सांगतो। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादिक ऋषींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना एक प्रश्न विचारला। ऋषी विचारतात, हे मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फले कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्याने मिळतात ते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून मला सांगा। सूत सांगतात, मुनी हो, नारदांनी हाच प्रश्न भगवान महाविष्णूंना विचारला। त्यावेळी विष्णूंनी नारदांना हे सांगितले, तेच मी तुम्हाला सांगतो, शांतचित्ताने ऐका। एकदा महायोगी नारद मुनी जनतेवर दया करावी अशा बुद्धीने अनेक लोकात फिरत असताना मनुष्य लोकात आले आणि मनुष्य लोकात आपल्या पूर्वकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन अनंत प्रकाराची दुःखे सर्व लोक भोगीत होते। असे पाहून कोणत्या साधनाने त्यांची दुःखे नक्कीच नाहीशी होतील या विचार हा विचार करून नारद मुनी वैकुंठात गेले। त्या वैकुंठात चार हातात शंख, चक्र, गदा आणि कमल धारण केलेल्या व पायापर्यंत रुळणारी वनमाला गळ्यात घातलेल्या स्वच्छ वर्णाच्या नारायण भगवंतांना पाहून त्यांची स्तुती करण्याला त्यांनी प्रारंभ केला। नारद म्हणाले, ज्याचे स्वरूप वाणी आणि मन यांना न कळणारे आहे व जो अनंत शक्तिमान आहे तो उत्पत्ती, मध्य व नाश यांनी रहित आहे, मूळचा निर्गुण आहे व जगाच्या आरंभकाळी तो तीन गुणांचा स्वीकार करतो व जो सर्वांचे मूळ कारण असून भक्तांची दुःखे नाहीशी करतो त्या नारायणाला माझा नमस्कार असो। नारद मुनींनी केलेली स्तुती ऐकून भगवान विष्णू नारदाजवळ बोलले। भगवान म्हणाले, मुनिवरा, आपण कोणत्या कामासाठी आलात? तुमच्या मनात काय आहे ते सर्व मला सांगा, मी त्याची उपमर्क उत्तर देईन। नारद म्हणाले, हे भगवंता, मृत्यूलोकातील सर्व लोक आपण केलेल्या पापकर्माप्रमाणे अनेक योनीमध्ये जन्म घेऊन विविध प्रकारची दुःखे भोगीत आहेत। नारद म्हणाले, हे भगवंता, आपली कृपा जर माझ्यावर असेल तर या सर्व लोकांची दुःखे लहान अशा कोणत्या उपायांनी नाहीशी होतील हे सर्व सांगा, माझी ऐकण्याची इच्छा आहे। भगवान म्हणतात, हे नारदा, लोकांवर कृपा करण्याच्या हेतूने जो तू प्रश्न विचारलास तो फारच सुंदर आहे, म्हणून जे व्रत केल्याने जीवाची सर्व दुःखी नाहीशी होतात ते व्रत मी तुला सांगतो, तू श्रवण कर। हे वत्सा नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्ग लोकात किंवा मनुष्य लोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारक असे व्रत आज मी तुला सांगतो। या व्रताला सत्यनारायण व्रत असे म्हणतात। हे व्रत विधीपूर्वक केले असताना व्रत करणाऱ्या मनुष्य हा या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदास जातो। भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद मुनी विष्णूंना म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय, हे व्रत पूर्वी कोणी केले आहे का, हे सर्व सविस्तर मला सांगा, त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काळी करावे तेही सांगा। हे नारदाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे, तसेच सौभाग्य व संतती देणारे, सर्व कार्यात विजय करणारे आहे। हे व्रत भक्ती आणि श्रद्धा यांनी मुक्त युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांसह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा। गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा। वरील सर्व वस्तू सव्वा प्रमाणाने एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बांधव मित्र यांसह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी व नंतर बंधुबांधवासमीप सत्यनारायण समोर गायन करावे। हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी पूजा करावी। पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। कलियुगात सर्व जीवांना दुःख नाशाचा हा एक सोपा उपाय आहे। सत्यनारायण कथेतील प्रथम अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो। श्री सत्यनारायण कथा अध्याय दुसरा। भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कुणी केले होते ते सांगतो। ऐक, सुंदर अशा काशी नगरात एक दरिद्री ब्राह्मण राहत होता। भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे। आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणावरून कृपा करणारे भगवान त्या दुखी ब्राह्मणाला पाहून भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशी नगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, हे ब्राह्मणा, तू दुखी होऊन दर रोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे। ते ब्राह्मण श्रेष्ठा, ते तू मला सांग। हे वृद्ध ब्राह्मण रूपी भगवंताचे भाषण ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, मी अतिशय दरिद्र ब्राह्मण आहे, मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो। हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे
करण्यासाठी मला एक उपाय सांगा, आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा, असे ब्राह्मणाचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, सत्यनारायण नावाचा विष्णू सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर. त्यानंतर ब्राह्मणाने पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा अध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा आली नाही. नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवासह सत्यनारायणाचे पूजन केले. नंतर तो दरिद्र ब्राह्मण या सत्यनारायणाच्या व्रतामुळे सर्व दुःखांपासून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. त्यावेळीपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्यालाच सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापांपासून मुक्त होऊन अंती दुर्लभ आणि मोक्षाला गेला. ब्राह्मण हो, ज्यावेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करेल त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल. मुनी हो, याप्रमाणे नारायण भगवंतांनी नारदांना सत्यनारायण व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगत आहे. आता आणखीन काय सांगू. ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून जे व्रत कोणी ऐकले ते नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले ते सर्व ऐकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे. सूत म्हणतात, मुनी हो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो ते ऐक. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्रांसह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळी विक्या त्या ठिकाणी आला. तो मोळी विक्या तहानाने व्याकुल झालेल्या असल्यामुळे मस्तकावरती मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत ते व्रत ते करीत होते. असे पाहून त्याला नमस्कार केला व विचारले, महाराज आपण काय करत आहात व हे व्रत केल्याने काय फळ मिळते ते विस्तारपूर्वक सांगा. ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायण व्रत आहे, त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे. नंतर त्या मुळी विक्याने हे व्रत समजावून घेतले व अंती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मुळी विकण्यासाठी गेला. सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मुळी डोक्यावर घेऊन या गावात लाकडी विकून जे द्रव्य मिळाले त्या द्रव्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व धनिक लोक ज्या नगरात राहत होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. नंतर त्याने आनंदी अंतःकरणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा, सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधीपूर्वक रीतीने यथासंग सत्यनारायणाचे पूजन केले. या सत्यनारायण व्रताच्या प्रभावाने तो मुळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पूर्ण झाला. श्री सत्यनारायण कथा अध्याय तिसरा. सूत सांगतात, ऋषी हो, याविषयी आणखी एक कथा सांगतो ती ऐक. पूर्वी या पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो राजा जितेंद्रिय व सत्य बोलणारा भक्तिमान व बुद्धिमान होता. तो देवळात जाऊन प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना द्रव्य देऊन संतुष्ट करीत असे. त्याची भार्या पतिव्रता सुंदर वदना व अत्यंत रूपवान होती. एक दिवशी तो राजा स्त्रीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू आणि व्यापारासाठी पुष्कळ द्रव्य घेऊन राजा पूजन करीत होता त्या ठिकाणी आला व नौका नदीच्या तीरावर उभा करून राजाच्या जवळ आला व व्रत करणाऱ्या राजाला पाहून अत्यंत विनयाने विचारू लागला. साधू आणि म्हणाला, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने हे तू काय करत आहेस ते विस्तृत मला सांग, माझी ऐकण्याची इच्छा आहे. राजा म्हणाले, हे साधू, पुत्र धन इत्यादी प्राप्त व्हावे या हेतूने अतुल तेजस्वी सर्व मनोरथ पूर्ण करणाऱ्या सत्यनारायण विष्णूंचे पूजनात्मक व्रत मी करत बांधवासह करत आहे. राजाचे हे वाक्य ऐकून अत्यंत आदराने साधू आणि म्हणाला, महाराज आपण हे व्रत विस्तार करून मला सांगा, जसे सांगाल तसे मी करीन. मला पण संतती नाही, मी या व्रतामुळे नक्की प्रसन्न होईन. असे बोलून व्यापारासाठी अन्य गावी न जाता आनंदाने साधूवाणींनी घरी परत आला आणि त्यांनी संतती देणारे हे व्रत आपल्या भार्येला सांगितलं. ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी सत्यनारायणाचे व्रत करीन असा नवस त्याने ठेवला. अशा प्रकारचे व्रत शीलवान साधूवाण्याने आपल्या लीलावती नावाच्या भार्येला सांगितले. नंतर धार्मिक व पतिव्रता असलेली त्याची लीलावती नावाची भार्या आनंदी अंतकरणाने पतीची सेवा करीत असता सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने ती गर्भवती झाली. नंतर तिला 10 महिना सुरू होताच एक कन्यारत्न प्राप्त झाली. ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली व म्हणूनच तिचे नाव कलावती असे ठेवले गेले. नंतर काही दिवसांनी त्या लीलावतीने साधूवाण्याला गोड वाणीने प्रश्न विचारला, महाराज पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत आपण का करत नाही असा विचारता प्रश्न ऐकून साधूवाणी म्हणाले, हे प्रिय, कलावतीच्या लग्नाच्या वेळी हे सत्यनारायणाचे व्रत मी करीन. अशा प्रकारे भार्याचे समाधान करून व्यापारासाठी साधूवाणी दुसऱ्या गावाला निघून गेला. त्याची कन्या कलावती गुणांनी व वयाने मोठी होऊ लागली.
साधुवाण्याने आपली मुलगी लग्नाला योग्य झाली आहे असे पाहून मित्रमंडळीबरोबर विचार केला व लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा दिली. तो दूत आज्ञेप्रमाणे वर शोधण्यासाठी कांचन नावाच्या नगरात आला. नंतर तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. त्यावेळी सर्व गुणसंपन्न व सुंदर अशा वाण्याच्या मुलीला पाहून त्या साधुवाण्याने आपल्या ज्ञातीबांधवासह आनंदी अंतकरणाने त्या वैश्यपुत्राला विधियुक्त कन्यादान केले. त्या विवाहाच्या वेळी दुर्दैवाने पूर्वी नवस केलेले सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवान त्याच्यावर रागावले. नंतर तो व्यापारात चतुर असणारे साधुवाणी काळाच्या प्रेरणेप्रमाणे व्यापारासाठी जावयासह निघून गेला आणि सिंधू नदीच्या जवळ असणाऱ्या रम्य अशा रत्नसारपुरामध्ये जाऊन आपल्या श्रीमान जावयासह तो साधुवाणी व्यापार करू लागला. ते दोघे चंद्रकेतूच्या नगरात व्यापार करीत असता काही काळ उत्तम गेला. इतक्यातच सत्यनारायण प्रभूंनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाचे प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला आहे म्हणून याला भयंकर दुःख प्राप्त हो असा शाप दिला. शाप दिल्यानंतर थोड्याच दिवसात चंद्रकेतूच्या राजवाड्यात चोरी झाली व ती चोरलेले द्रव्य घेऊन साधुवाणीच्या ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी गेले. आपल्या मागून राजदूत येत आहेत असे पाहून ते चोर घाबरले आणि चोरलेले द्रव्य साधुवाणीच्या दाराजवळ टाकून तो चोर पळून गेले. इतक्यात ते राजदूत सज्जन साधुवाणीच्या घरात राहत होते त्या ठिकाणी आले व त्यांनी चोरीस गेलेले द्रव्य त्या ठिकाणी पाहिले. हेच ते चोर आहेस असे समजून त्या दोघांस बांधले व आनंदाने धावत धावत त्या दोघांना आपणासमोर आणले आहेत, आज्ञा करावी. राजाने विशेष विचार न करताच त्यांना बंदीशाळेत टाकण्याची आज्ञा केली व लगेच राजदूतांनी त्या दोघांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले. त्यावेळी आम्ही चोर नाही असे ते म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीच ऐकले नाही. उलट साधुवाण्याचेच सर्व द्रव्य जप्त केले गेले. सत्यनारायणाच्या शापामुळे साधुवाण्याच्या भार्याला फार दुःख झाले व त्याच्या घरातील सर्व द्रव्य चोरांनी चोरले. तेव्हापासून मानसिक दुःख आणि रोग यांनी व्याप्त होऊन क्षुधा व तृषा यांनी दुःख झालेली साधुवाण्याची भार्या प्रत्येक घरी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागली. साधुवाण्याची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली. एक दिवस ती कलावती भुकेने व्याकुळ झालेली अशी एका ब्राह्मणाच्या घरी गेली व त्या ठिकाणी सत्यनारायणाचे पूजन चालले होते आणि तिथे बसली व नंतर कथा ऐकून सत्यनारायण प्रभूची प्रार्थना केली व प्रसाद भक्षण करून आपल्या घरी गेली. त्यावेळी फार रात्र झाली होती, त्यामुळे आईने कलावतीस प्रेमाने असे विचारले की हे मुली, तू इतकी रात्र होईपर्यंत कुठे होतीस? तुझ्या मनात काय विचार चालू आहे ते सांग. ती ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी सर्व इच्छा पूर्ण करणारे व्रत पाहिले आहे. मुलीचे वाक्य ऐकून आनंदी झालेली साधुवाण्याची भार्या सत्यनारायणाचे व्रत करण्यास तयार झाली व त्या पतिव्रता असणाऱ्या साधुवाण्याच्या भार्याने आपला पती व जावई लवकर घरी यावे असा संकल्प करून बांधव व इतर आप्तजनांसह सत्यनारायणाचे पूजे केले व हे भगवंता, माझ्या पतीला आणि जावयाला अपराध क्षमा करण्यास आपण समर्थ आहात अशी सत्यनारायणाची प्रार्थना केली. त्यावेळी भगवान सत्यनारायण व्रताने संतुष्ट झाले. नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितले, हे नृपश्रेष्ठा, तू जे दोन वाणी बंदीशाळेत टाकले आहेस ते सकाळी सोडून दे. तसेच हे राजा, तू जे त्यांचे धन घेतले आहे ते त्यांचे त्यांना परत कर. असे जर तू करशील तर धन, पुत्र व राज्य यासह तुझा नाश करीन. असे राजाच स्वप्नात सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झाले. नंतर प्रातःकाळी राजाने सभेमध्ये बसून स्वजनांसह सर्वांना ते स्वप्न सांगितले व जे दोन वाणी आपल्या बंदीशाळेत टाकले आहेत त्यांना लवकर मुक्त करा अशी दूतांना आज्ञा दिली. दूतांनी राजाच्या आज्ञेप्रमाणे साधुवाणी आणि त्यांच्या जावयांना बंधनमुक्त करून राजाच्या समोर आणले व हात जोडून नम्रतेने म्हणाले, महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे बंदीशाळेतून मुक्त करून दोनही वैश्यपुत्र आणले आहेत. नंतर साधुवाणी व त्यांचा जावई यांनी चंद्रकेतू राजाला नमस्कार केला व पूर्वीचा वृत्तांत आठवून शिक्षेच्या भीतीमुळे त्यांनी काहीच भाषण केले नाही. त्या दोघा वाण्यांना पाहून चंद्रकेतू राजा आदराने म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला भोग भोगावे लागले, आता भीती नाही. असे बोलून त्यांच्या बेड्या काढून शौर्यकर्म व मंगल स्नान करविले. नंतर त्या दोघांना वस्त्र व अलंकार देऊन गौरव केला व नम्र भाषणाने त्यांना अत्यंत संतुष्ट केले व त्या वाण्याने जे द्रव्य घेतले ते त्यांना दुप्पट करून दिले व म्हणाला, हे साधो, आपण आपल्या घरी जा. नंतर त्या दोघांनी राजांना नमस्कार केला व म्हणाले, आम्ही आपल्या कृपेने घरी जातो. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील तिसरा अध्याय पूर्ण झाला. श्री सत्यनारायण कथा अध्याय चौथा. नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्न येऊ नये म्हणून ब्राह्मणास दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व जावयासह नगरास गेला. तो साधुवाणी काही थोडाफार दूर गेल्यावर संन्यास वेश धारण करणाऱ्या सत्यनारायण प्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी, हे साधू, या तुझ्या नाक्यात काय आहे हे सांग, असा प्रश्न विचारल्याने धनाने उन्मत्त झालेला ते दोन वाणी त्यांची निंदा करून हसू लागले व म्हणाले, संन्यासी बुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? आमची नौका
वेली व पाने यांनी भरलेली आहे, असे साधू वाणीचे उन्मटपणे भाषण ऐकून भगवान म्हणाले, तुझे बोलणे खरे हो, असे बोलून संन्यास वेश धारण करणारे भगवान तेथून निघून गेले. तिथून थोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसलेले संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेले आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौकावर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्छा येऊन जमिनीवर पडला. सर्व सोने आणि द्रव्याचे पाने आणि वेली झाल्या होत्या. नंतर थोड्या वेळाने सावध होऊन चिंता करू लागला. त्यावेळी साधुवाण्याच्या जावई म्हणाले, महाराज आपण शोक करता, संन्याशाने जो आपला श्राप दिला आहे त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे. तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ, म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील, असे जावयाचे भाषण ऐकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तिभावने नमस्कार केला व आदराने बोलू लागला, महाराज मी जे आपल्याजवळ खोटे बोललो आहे त्या अपराधाची क्षमा करा, असे म्हणून पुन्हा पुन्हा नमस्कार केला व साधुवाणी अतिशय दुःखी झाला. संन्यासी वेशधारी भगवान शोक करणाऱ्या साधुवाण्याला म्हणाले, शोक करू नकोस, मी सांगतो ते ऐक. तू माझ्या पूजनाविषयी परानमुख आहेस व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दुःख प्राप्त झाले आहे, हे ऐकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. साधुवाणी म्हणाला, तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप जाणू शकत नाहीत. हे प्रभू, हे आश्चर्य आहे, तुमच्या मायेने मोहित झालेल्या मी एक मूर्ख आहे, मी आपणास कसा जाणेन, माझ्यावर कृपा करा, मी यथाशक्ती आपले पूजन करीन, मी आपणास शरण आलो आहे, माझे रक्षण करा, माझे पूर्वी ते द्रव्य धन मला परत मिळावे, असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऐकून भगवान संतुष्ट झाले व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तर पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने धनाने भरलेली आहे असे दिसले व सत्यनारायणाच्या कृपेने हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बंधवासह सत्यनारायणाचे यथा सांग पूजन केले व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी झाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. नंतर साधुवाणी जावायला म्हणाला, ही पहा माझी रत्नपुरी नगरी, असे बोलून द्रव्याचे रक्षण करणारे एक दूत घरी पाठविला. तो दूत नगरात गेला व साधुवाणीच्या भारेला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. तो म्हणाला, बांधव व पुष्कळ द्रव यासह साधुवाणी जावायाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत, असे दूताचे वाक्य ऐकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भारेने मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. आईचे वाक्य ऐकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. नंतर प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्रव्यासह पाण्यात बुडविली. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे अत्यंत शोकाकुळ विवळ होऊन ती रडत भूमीवर पडली. बुडालेली नौका व त्यामुळे दुःखी झाली. आपली कन्या पाहून भयभीत अंतकरणाने साधू आणि नावाड्यासह हा काय चमत्कार असे म्हणून विचार करू लागला. नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दुःखी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, अहो एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा काय अदृश्य झाला, कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे घडले मला हे समजत नाही. नंतर तिने मुलीला पोटीशी धरून रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झालेल्या दुःखी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. धार्मिक व सज्जन असा तो साधू आणि भार्यासह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहीशी केली असेल अशा कारणाने त्याचे मायेने मी मुग्ध झालो आहे. नंतर सर्वांना बोलावून साधुवाणीने माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन असे सर्वांना सांगितले आणि सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, हे साधू तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे, म्हणून तिचा प्रती अदृश्य झाला आहे. हे साधू तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून परत येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल, यात काही शंका नाही. आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, आता लवकर घरी चला, उशीर का करता. मुलीचे हे वाक्य ऐकून तो साधू आणि अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले व नंतर तो साधू आणि व धन व बांधव यासह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व मकर संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायण प्रभूंचे सत्य लोकात गेला. या ठिकाणी सत्यनारायण कथेतील चौथा अध्याय पूरा झाला. श्री सत्यनारायण कथा अध्याय 5. सूत सांगतात, मुनी हो आणखी एक कथा सांगतो ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतिशय तत्पर होता. त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिशय दुःख प्राप्त झाले. ते असे, तो राजा एकदा अरण्यात सिंह वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडावर
झाडाजवळ आला तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवासह भक्तियुक्त अंतकरणाने सत्यनारायणांचे पूजन करीत होते असे राजाला दिसले. परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला व नंतर भक्तिभावाने सर्व गोप बांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंद झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिशय दुःखी झाला. त्या राजाचे 100 मुलं व धनधान्य सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाचे अवकृपेने झाले असे राजाला वाटले व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे हा अंगध्वज राजा धन पुत्र इत्यादींनी ऐश्वर संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. जो कोणी अति दुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधन्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनामुक्त होतो. जो भयभीत झाला आहे तो सत्यनारायणाच्या पूजेमुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऐश्वर या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास जातो. ऋषी हो जे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. विशेषत्वे करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल कोणी ईश कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगात सत्यनारायण व्रतरूपी होईल. मुनिश्रेष्ठ हो जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठन करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. या ठिकाणी श्री सत्यनारायण कथेतील 5वा अध्याय संपूर्ण झाला.